नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दत्तात्रय गुरव। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। शाहू फुले आंबेडकर हे छत्रपतींच्या विचारांचेच वारसदार होते, हे यांनी कळलंच नाही ना। कारण का यांनी कधी इतिहास बहुजन समाजाचा इतिहास वाचलाच नाही, हे नेहमी कायम पुरंदरेंचा इतिहास वाचत गेले। ज्या पुरंदरेने जेम्स लेनला माहिती देऊन आमच्या जिजाऊची बदनामी केली, ते यांचे आदर्श। म्हणजे इंग्लंडहून आलेला माणूस आमच्या जिजाऊंची बदनामी करतो, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो, तिच्या चारित्र्यावरती संशय व्यक्त करतो। पान नंबर 93 पॅरेग्राफ नंबर 4 तो वाचा, राजसाहेब ठाकरे त्याच्यात त्यांनी काय लिहिलंय ते बघा जोक म्हणून। आणि त्यांनी जो इंट्रोडक्शन दिलंय त्या पुस्तकात, त्यांनी कोणाचे आभार मानलेत? त्यांनी 12 लोकांचे आभार मानलेत, त्याच्यात एक नाव आहे बाबासाहेब पुरंदरे। म्हणजे ही माहिती कोणी दिली त्याला? असं आहे की पुस्तक छापण्याच्या आधी वाचायला दिलं जातं, ते बाबासाहेब पुरंदरेंना वाचता नाही आलं। आज ते मृत आहेत, त्यांचा मी सन्मान करतो, त्यांच्याबद्दल मला काही बोलायचंच नसतं। म्हणजे ते मृत्यू झाल्यानंतर आपण विसरून जातो, पण तुम्ही आठवण करून देऊ नका। तुम्ही त्यांची शिकवण घेऊन शिकलात, त्यांची पुस्तकं वाचा। असं आहे की त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली की माझं तोंड काहीतरी नागाच्या फण्यासारखं दिसतं। अशा वैयक्तिक कोट्या तर कोणालाही करता येईल, ते मिमिक्री आर्टिस्टचं कामच आहे। पण ज्याच्यात प्रगल्भता आहे, जो समोरच्यांचा आदर करतो, जी महाराष्ट्राच्या मातीची संस्कारण शिकवण आहे। एक तर मी कधीच कोणाच्या माझ्या वयाचा असो, नाहीतर ज्याची समाजात प्रतिष्ठा आहे, अशा माणसाला मी कधी आरेतुरे करत नाही। म्हणून मी राजसाहेबांना एवढंच सांगू शकतो की माझा चेहरा हा नागाच्या फण्यासारखा आहे, असं जर तुम्ही म्हणाल तर माझ्यातला मस्तीखोर जितेंद्र आव्हाड जाईल जरा असा बाहेर आला, तर मी म्हणेन की तुमचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा आहे हे बोलावं का? तो भाग कुठला ते महाराष्ट्राला